काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या प्रसंगी अभिनेता सुबोध भावेनं देखील कार्यक्रमात सूत्रसंचालन केलं आणि राहुल गांधींना विविध विषयांवरती बोलतं केलं. या प्रसंगानंतर सुबोध भावे राहुल गांधींचा बायोपिक करणार असल्याच्या चर्चांना तसंच राहुल गांधींची मुलाखत घेण्यावरून सोशल मीडियावरती कमेंट्सचा भडीमार सुरू झाला. पण खुद्द सुबोध भावेला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं, ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय, मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते, सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मीही समजत नाही. माझे संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत. मी शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि माझ्यावर ही जबाबदारी देणाऱ्या उद्धव साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेम आहे. आजपर्यंत मी मोहनजी भागवत, शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, राज साहेब, रामदासजी आठवले या सर्वांना अतिशय प्रेमाने भेटलो आणि त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनाही त्यांची मुलाखत घेण्याच्या निमित्तानं जे माझं काम आहे मी त्याच आदर आणि प्रेमाने त्यांना भेटलो. त्यांना भेटून आनंद झाला. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. राहुलजींचा चरित्रपट करण्याबाबत त्यांनी म्हटलं की कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून चरित्रपट करायचा असा विषय काढला आणि त्यांचं काम मी करू शकतो कारण कोणाच्या तरी म्हणण्याप्रमाणे मी भारतरत्न APJ अब्दुल कलाम सर, सेरेना विलियम्स यांच्याही भूमिका करू शकतो, तर राहुल गांधींची का नाही असा प्रश्नही त्यांनी केला. कळावे लोभ असावा आपला सुबोध भावे. आता मंडळी, या पोस्ट नंतर शंकेवरती पडदा पडला असला तरी पण राहुल गांधींचं आयुष्य चरित्रपटाच्या रूपात सुबोध भावेनं साकारलं तर ही व्यक्तिरेखा सुबोध भावेंच्या कारकिर्दीतील निर्णायक टप्पा असेल यात काहीच शंका नाही. तसंच प्रेक्षक सुद्धा थिएटर बाहेर हाऊसफुलची पाटी झळकवण्यात यशस्वी ठरतील असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. मात्र या बातमीबद्दलचे आपले व्ह्यूज नक्की पोस्ट करा या व्हिडिओखाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये आणि मराठी मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी.